सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे. निकाल उशिरा असल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला. खालापूर नगरपंचायतीच्या 16 जागांसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. 4968 मतदारांपैकी 4206 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2101 पुरुष तर 2105 महिला मतदारांनी 45 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे केले जात असून एक महिन्याने निकाल असल्याने उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. खालापूर नगरपंचायतीच्या 16 जागांसाठी मंगळवारी निवडणूक झाली. सत्ताधारी शेकाप विरोधात शिवसेना असा थेट सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला. राष्ट्रवादी, भाजप आणि मनसेने या निवडणुकीत ठराविक जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत शिवसेनेची मोठी फौज प्रचारात उतरवली होती. शेकापकडून संतोष जंगम आणि शिवानी जंगम यांनी एकाकीपणे किल्ला लढवला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनसेचे आमदार राजू पाटील, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ अशी बडी नेते मंडळी प्रचारात उतरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती. खालापूर नगरपंचायतीच्या 16 जागांसाठी काल शांततेत मतदान पार पडलं. मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला असून 45 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय. यावेळी निवडणूक झाली असली, मतदान झालं असलं तरी निकाल मात्र एक महिन्याने असल्याने जे उमेदवार आहेत त्यांचा जीव निकाल काय लागणार आहे याचा विचार करून टांगणीला लागल्याचं चित्र आहे. खरं तर निवडणुकीत शिवसेना आणि शेका पक्ष असा थेट सामना पाहायला मिळाला. प्रचारात शिवसेनेने मोठी ताकद लावली होती. विद्यमान आमदार महेंद्र थोरवे जातीने प्रचारात उतरले होते. शिवसेनेची बडी नेते मंडळी खालापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारात सक्रिय होती आणि मोठी फौज शिवसेनेने खालापूरच्या निवडणुकीत उतरवली होती. शेका पक्षाला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी शिवसेनेने पूर्ण ताकद लावली असली तरी मतदार नक्की कुणाला कौल देतील याची मात्र उत्सुकता आहे. निवडणूक झाल्यानंतर शेका पक्षाने शिवसेनेने विजयाचे दावे केले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाचे मागच्या वेळेस 2 नगरसेवक होते, त्यांनी सुद्धा आपले नगरसेवक वाढतील असा विश्वास व्यक्त केलाय. पहिल्यांदाच मनसे आणि भाजपने आपण पालिकेत प्रवेश करू असं म्हटलंय, त्यामुळे निकालाची उत्सुकता ताणली गेली आहे. असं असलं तरी मतदारांनी नेमका कुणाला कौल दिलाय, मतदारांनी कुणाला स्वीकारलंय हे मात्र 19 जानेवारीला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत प्रत्येकाकडून जे अंदाज बांधले जात आहेत ते अंदाज बांधले जाणारच असून प्रत्येक जण विजयाचा दावा करत असल्याने चर्चा मात्र सुरूच राहणार आहे. 16 जागांसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. 4968 मतदारांपैकी 4206 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2101 पुरुष तर 2105 महिला मतदारांनी 45 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच पक्षांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. शेका पक्षाने मतदार पुन्हा संधी देतील असा दावा केला असून शिवसेनेने परिवर्तन अटळ असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी 2 जागांवरून पुढे जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होतोय. तर मनसे आणि भाजपने यावेळी पालिकेतील प्रवेश निश्चित असल्याचे म्हटले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल एक महिन्याने लागणार असून सर्वच पक्ष विजयाचे दावे करत असताना उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.